कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन कायम राहणार आहे. जिल्ह्यामध्ये कोरोनाचा आकडा वाढत चाललाय आणि त्यामुळे कोल्हापूरमध्ये लेवल 4 निर्बंध हे लागू राहणार आहेत. कोल्हापूरचा पॉझिटिव्हिटी रेट हा 16.7% पोहोचलाय आणि कोकणामध्ये कोरोनाचा नवा व्हेरियंट आढळल्यानंतर आता सीमेवर निर्बंध अधिक कडक करण्यात आलेत. मुंब्रा बायपासवरील धबधब्यावर लोकांची प्रचंड गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. कोरोनाचे नियम पायदळी तुडवून मोठ्या संख्येनं गर्दी जमलेली होती. मुंब्रा देवी डोंगरातल्या धबधब्यावर अनेक पर्यटक जमले होते आणि विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी जमलेली असताना कारवाईसाठी एकही पोलीस कर्मचारी किंवा प्रशासकीय अधिकारी इकडे फिरतलाच नाही. लोणावळा शहरामध्ये पर्यटनाला बंदी असल्यामुळे पवना धरणावर पर्यटकांनी गर्दी केली. वीकेंड असल्यामुळे कार्ला भाजे राजमाची टायगर पॉइंट आणि लोणावळा शहर परिसरामध्ये पोलिसांनी पर्यटकांना प्रवेश नाकारला आणि त्यामुळे पवना धरण परिसराला नागरिकांनी पसंती दिली. पवनेच्या तीरावर मोठ्या प्रमाणामध्ये वाहनांची गर्दी झाली होती. कर्नाटकचे सीमा तपासणी नाके महाराष्ट्राच्या हद्दीत उभारले जातात आणि या सीमा तपासणी नाक्याला उमरगा तालुक्यातल्या कसगी गावातल्या गावकऱ्यांनी विरोध केलाय. गावकरी आणि शिवसैनिक तपासणी नाके काढण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले आणि हे अतिक्रमण काढण्याची मागणी गावकरी आणि शिवसेनेचे स्थानिक आमदार ज्ञानराज चौघुले यांनी केली आहे. राज्यात 9974 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे आणि त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत आता वाढ झाली आहे. राज्यामध्ये 143 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे आणि सध्या राज्यातला मृत्यूदर 2% एवढा झाला आहे. आता राज्यामध्ये 122,252 कोरोनाचे रुग्ण हे सक्रिय आहेत. कोरोनाच्या दोन्ही लसी या सगळ्या व्हायरस फॅमिलीच्या विरोधात काम करणाऱ्या आहेत आणि त्यामुळे त्या कोरोनाच्या उपप्रकारांवर सुद्धा परिणामकारक ठरतील असं टास्क फोर्सचे प्रमुख डॉक्टर संजय ओक यांनी स्पष्ट केलंय. मात्र डेल्टा प्लसचा संसर्ग हा मोठ्या प्रमाणात होतोय असा इशाराही त्यांनी दिलाय. सांगलीमध्ये शासनानं नेमलेले ऑडिटर आणि खासगी डॉक्टरांनी संगनमतानं रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची प्रचंड लूट केल्याचा आरोप होतोय. भाजपचे खासदार संजय काका पाटील यांनी हा आरोप केलाय. अशा तक्रारींसाठी हेल्पलाईन सुरू केल्याचं त्यांनी सांगितलंय. रुग्णांकडून उकळलेले अतिरिक्त पैसे 15 आत परत दिले नाहीत तर उपोषणाचा इशारा संजय काका पाटील यांनी दिलाय. नागपूरमधल्या चिलियन मॉलमधल्या एजंट जॅक बारवर कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. या बारमध्ये क्षमतेपेक्षा अधिक लोकांची गर्दी झाली होती आणि रात्री उशिरापर्यंत हा बार सुरू ठेवण्यात आला होता. आई भवानीचा गजर म्हणजे 24